वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। मनुष्याने उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत काय करावं वेदांत चिंतया कालम नयेत। आत्मानात्म विचाराने काल न्यावा, काळ घालावा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, असा काळ न्यावा। पण या गोष्टीचं मार्गदर्शन करणारे कोण? त्रयोवंद्या, एक शास्त्र, दुसरे गुरु आणि तिसरा ईश्वर। तू आपुले निस्नेह पल्लवे, माते पांघुर विशील सदैवे, तरी आताची हे आघवे निर्मीन माय। सतराव्या क्रमांकाची उळी श्रीहरी कृपेने आपण चिंतनात घेतलेली आहे। सतरा, अठरा आणि एकोणावीस अशा तीन ओव्या आता या नमनातील आहे। खरं तर आजच्या दिवशी या समाप्त व्हाव्यात आणि उद्या नवरात्राचा पहिला प्रारंभ, पहिली माळ, या दृष्टीनं भक्तियोगाचा म्हणूनच प्रसिद्ध असलेला अध्याय आपण चिंतनामध्ये घ्यावा असा संकेत साधला तर आणखी चांगलं होईल। कर्ण नवविधा भक्ती आणि नवरात्र याचा एक गोड संबंध आहे। नवविधा भक्तीच्या नवरात्र असं नाथांनी म्हणून ठेवलेलं आहे। आपल्या या भौतिक सणांना आध्यात्मिक बैठक आहे। भौतिक हे बाह्य रूप आहे तर आध्यात्मिक हे अंतस्वरूप आहे। स्वरूप हे रूपाच्या रूपाने प्रगट होत असत, म्हणून आपले जे भौतिक वाटणारे जे सण आहेत म्हणून म्हटले जाणारे या सणांना आध्यात्मिक बैठक आहे। अध्यात्माच्या आधाराने आकारलेले हे सण आहे। आणि म्हणून ही जी घटस्थापना भगवती देवीचं जे अधिष्ठान जिच्यामध्ये स्थापित केलं जातं, भगवत शक्तीचं, आणि मग तिला नऊ माळांनी पूजलं जात, किती दिवस? नऊ दिवस। आणि किती माळा? नऊ माळा। त्या कोणकोणत्या माळा, माळा कशा कशाच्या माळा, त्या माता माऊल्यांना अधिकच माहिती असतील। तर या दृष्टीनं हे नवविधा भक्ती आपल्या अध्यात्मामध्ये
या त्या नऊ माळा आहेत अध्यात्मातल्या भक्ती मार्गातल्या। प्रथम भगवंताच्या श्रवण गुणगानाची स्वरूपाची सौंदर्याची सद्गुणांची सामर्थ्याची श्रवणाची गोडी लागली। प्रभूचं स्वरूप सामर्थ्य सद्गुण सौंदर्य आणि संबंधाधिक हे ऐकले जावेत आणि या ऐकण्याची गोडी लागणं आवड निर्माण होणं। सकाळच्या प्रहरी आपण त्या मानाने सर्वच जण आपलं नित्याचं आंघिक आवरून स्नानवानादी करून बालाजी मंदिराचा रस्ता धरतो। ही कोणती साधना आहे? श्रवण साधना, श्रवण साधना आहे। आणि ही नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे आणि म्हणून इकडे देखील ती पहिली माळच आहे असं म्हणायला हरकत नाही। हरकत नाही, नाही माळच आहे, प्रथम माळ। देवाचं श्रवण करू लागलो की देवाला आपण पहिली माळ घातली। श्रवण करता करता श्रवणाच्या गवाक्षद्वारा अंतरात जाऊन स्थिरावलेली अक्षर पुन्हा मुखातून बाहेर पडणं यालाच कीर्तन म्हणतो। श्रवणाशिवाय कीर्तन होत नाही, ऐकलंच नाही तर कीर्तन कसं करता येईल? कीर्तन म्हणजे बोलणं। कीर्तन शब्द या कोणत्या अर्थाने? बोलणं। संस्कृत वाङ्मयामध्ये कीर्त येते असा धातू आहे दशम गणातला। कीर्तन बोलणे। आज माझा तो प्रतिपाद्य विषय नाही म्हणून त्यावर अधिक बोलणं करत नाही, कारण मूळ विषय अंतरेल। परंतु अशी श्रवण कीर्तन स्मरण पूजन दास्य सख्य आत्मनिवेदनादी नवविधा भक्ती आहे। हेच भक्तीचं रूप अशा रीतीने असल्याने या नवरात्रामध्ये भक्तियोगाचा विचार सुरुवात करणं होणं योग्य ठरेल, योग्य वाटतं। पण या शब्दाच्या बाबतीमध्ये आपण परतंत्र समोर आलेले जे शब्द माऊलींचे आहेत ते माऊलींचंच मनोगत असेल तर आपण पुढे सरकतो, नसेल तर आपल्याला तिथेच काय करावं लागतं? मुक्काम करावा लागतो, खेळून राहावं लागतं, खेळून राहावं लागतं। मुलाचं मन खेळण्यामध्ये रंगलेलं असलं तरी आईचं मन त्याला मुक्त करण्याचं झालं पाहिजे ना। त्याला सोडायचं, जा खेळ, ती आई तर पुन्हा पुन्हा आवरून धरते, आपल्या मांडीवर त्याला ठेवून घेते, आपल्या पल्लवाने पदराने पुन्हा त्याला झाकून घेते, उलट बाहेरचं जगत त्याला दिसू नये म्हणून त्याने बाहेर कुठेही पाहू नये, आपल्या स्नेहातच अडकून राहावं, आपलाच स्नेह त्याला दिला जावा। आणि त्या स्नेह सुखाची शीग म्हणजे स्तनपान। स्नेह सुखाची, प्रेम सुखाची शीग, त्याच्या पुढे मग दुसरं काही नाही। आपलं सार सर्वस्व त्या मुलाला देणं, त्याच्या मुखामध्ये ते स्तनपान घालणं, यामध्ये मुलाची तृप्ती व्हावी लागते तशी आईचीही तृप्ती व्हावी लागते। आईच्या समोर फक्त मूल आहे, मुलाच्या समोर त्याचा खेळ आहे, त्याचं बागड नाही। कशाकडे लक्ष जाईल त्या लेकराचं? पत्ता नाही कोणत्याही वस्तूकडे, कोणत्याही वस्तूकडे लक्ष नाही। त्या उडणाऱ्या माशा आहेत त्यांनाही कदाचित ते पकडण्याचा
प्रयत्न करते, खेळण्याची खेळणी कुठे पडलेली असेल तेथे ती जाईल। त्याची वृत्ती आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर बहिर्मुखही आहे, पण माता मात्र त्या लेकराच्या संबंधी अंतर्मुख झालेली आहे। मूल मातीच्या मातेच्या मांडीवर असलं तरी विश्व पाहत असतं, आणि माता विश्वात संचार करत असली तरी मुलाकडे लक्ष देत असते। तेवढा दोन्हीमध्ये अंतर आहे। त्यामुळे मी म्हणतोय की माऊलींनीही आपल्याला सोडलं पाहिजे। एरवी मागील ओव्या मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखजीवरी हो देया जगा, फारसं काही यात चिंतन करण्यासारखं नाही। प्रसिद्ध अर्थ आहे, सरळ अर्थ आहे, म्हणून तेव्हाच सोडायचा विचार ठरला होता। तरी देखील एक सप्ताह आपला जवळजवळ त्यामध्ये गेला, कारण शब्दाचे विविध भाव आणि शब्दाचे एकमेकाशी असलेले संबंध आणि याही पेक्षा शब्द ज्यांच्या मुखातून निघालेले आहेत त्यांचा आणि शब्दाचाही संबंध, ज्यांच्या करता निघालेला आहे त्यांचाही संबंध आहे। त्या वेदांतामध्ये अनुबंध चतुष्टयामध्ये संबंध हे एक अंग मानलंय, चार गोष्टीपैकी काय मानला, संबंध मानला। मग संतांचे अभंग असो, संतांच्या ओव्या असो, या अक्षरांचा, ही अक्षर कुणासाठी आहे, कुणाची आहेत, दो कशासाठी आहेत, तीन, मग त्यांचं स्वरूप काय आहे, चार। आणि संतांनी जगासाठी एवढे अभंग लिहावेत याचं कारण तरी काय, का म्हणून, अशा पाच गोष्टी आहेत। शब्द हा या पाच अवयवातून, पाच अंशातून खेळत असतो। कुणाचा आहे, कुणासाठी आहे, दोन, त्याचं स्वरूप काय आहे, तीन, चौथा कोणता आहे, संबंध। तर सर्व चालू आता हा सगळा सर्व संबंधच आहे, का म्हणून आहे आणि कशासाठी आहे, प्रयोजन फल काय मिळणार आहे याच। अशा सर्व अंगाने जर ज्ञानेश्वरीतील अक्षरांचा आणि संतांच्या वाक्याचा विचार केला तर मनुष्य आणि आपलं मन सदैव त्यात अडकून राहतं, बाहेर निघणं काय होईल, कठीण अशा रीतीने होईल। आणि म्हणून या दृष्टीनं प्रयत्न राहील आपला, पण पुन्हा एवढंच म्हणावं लागेल, माऊलींनी आपल्याला सोडायला पाहिजे तिथून की चला आता पुढे जायला हरकत नाही। तेव्हा तू आपुले निस्नेह पल्लवे, हा स्नेहाचा पदर, मराठीत त्याचा साधा सरळ अर्थ होईल प्रेमाचा पदर। मानवी जीवनामध्ये या दोन स्वरूप शक्ती आहेत, एक ज्ञान शक्ती आणि दुसरी प्रेम शक्ती। ज्ञान शक्ती सत्ता स्वरूप आहे आणि प्रेम शक्ती भोग्य स्वरूप आहे। जरा अतिच सूक्ष्म शब्द जो तुमच्या डोक्यावरून फिरेल तर प्रेम शक्ती ही व्यवहारी आहे, प्रेम हा काय आहे, व्यवहार आहे, व्यवहारात आलं, ज्ञान व्यवहारीय झालं की ते प्रेम होत, आणि ज्ञान प्रेम अव्यवहारीय झालं की ते काय होतं, ज्ञान। व्यवहार्य आणि अव्यवहार्य, धान्य व्यवहार्य झालं की ती पोळी होते, आणि पोळी अव्यवहार्य स्थितीत असली म्हणजे
धान्य होतं. गव्हाचं धान्य आहे. आपण शहरात राहणारी माणसं ना, मग खाण्याच्या बाबतीत जास्त भर कशावर आपला? गव्हावर. ज्वारी, बाजरी ही धान्य काही आता तशी आपल्या फार उपयोगात येत नाही. आता शहरामध्ये बरंच आयुष्य वेचलेल्या स्त्रियांना भाकरी करता येण्याची सुद्धा पंचायतच आहे की नाही भाकरी? कारण भाकरी करायला खरं तर खरी भाकरी व्हायला चूल पाहिजे, बरोबर आहे? नुसती चूल नको, पुढे मूल रडत असलं पाहिजे, मग भाकरी चांगली. मुलाला नादी लावत लावत केली जाणारी भाकरी चूल पाहिजे. चुलीवर खरी भाकरी होते. तशी आपण आता गॅसवरही करतो, त्या शेगडीवर, त्याच्या अगोदर स्टोव्हवर करतो. तिला आडनावाची भाकरी म्हणतो. तिला भाकरी म्हणतात का ती भाकरी होते? भाकरी तिलाही भाकरी म्हणतात, आणि ती खाणाऱ्याला सुद्धा जेवणारा म्हणतात. जेवणाराही खऱ्या अर्थाने जेवतो कुठे? अशा भाकरी असतात. त्या भाकरीचे गोड प्रकार आहेत ठिकठिकाणी. काही भागामध्ये ती भाकरी अगदी पातळशी असते, पातळ. त्याचप्रमाणे थोडीशी कडकही असावी लागते. का पोळीसारखीच नरम? नाही, थोडीशी कडक, दातांना काम लावणारी. असं त्यात वेळ जाईल आपला. तेव्हा भाकरी पोळी हे व्यवहार्य स्वरूप झालं धान्याचं. पण धान्याशिवाय पोळी होत नाही, भाकरी होत नाही. म्हणून ते व्यवहारी आहे. आणि धान्य स्थितीत जर राहील धान्य, तर ते अजून व्यवहारात आलेलं नाही. ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा संबंध तसा आहे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत हे खरं, पण ज्ञानाशिवाय भक्ती, भक्तीशिवाय ज्ञान नाही. आणि अशा रीतीने ज्ञान आणि भक्ती या दोन्हींचा संबंध आहे. त्यात सद्गुरू संत हे स्नेहपल्लवापासून, प्रेमापासून चालू होतात. जोपर्यंत केवळ ज्ञान आहे तोपर्यंत तो सिद्ध पुरुष असेल. कोण असेल? सिद्ध असेल, मुक्त असेल. पण सिद्ध जेव्हा स्नेहयुक्त होतो, काय होतो? स्नेहयुक्त अशा रीतीचा होतो. तेव्हा संतत्व येतं, तेव्हा सद्गुरुत्व येतं. त्याचा स्नेह असावा लागतो, प्रेम असावा लागतो. समुद्रही जेव्हा तरंगायित होतो, लाटांयुक्त होतो, तेव्हाच समुद्राचं पूर्ण अंग समोर येतो. पाण्याने संपूर्ण असलेला समुद्र लाटा आणि तरंगादिकांनी परिपूर्ण दिसतो. अजूनही त्याचं परिपूर्णत्व पुढेच आहे. केवळ लाटा आणि तरंग नव्हे, मेघ होणं, मेघाच्या द्वारा त्याने वृष्टी करणं, वृष्टीच्या द्वारा नदीच्या रूपाने वाहू लागणं, आणि नदी वाहून गावागावापर्यंत जाऊन त्या गावच्या लोकांना नदीचं प्यायला देणं. आता समुद्र काय झाला? परिपूर्ण झाला. समुद्राच्या स्थायी आहे तोपर्यंत तो परिपूर्ण नाही, पूर्ण जरूर आहे. तसं ज्ञानी पुरुषही पूर्ण आहे. पूर्ण ते जहाला वल्लभ जो, तो पूर्ण आहे. पण जेव्हा सत्शिष्यावर, साधकावर, जीवावर, मानवावर प्रेम करायला लागतो, तेव्हा तो काय होतो? संत होतो, सद्गुरू होतो.
आणि तशारितीचं प्रेम तसा प्रेम पदर माऊली म्हणतात तुम्ही माझ्या अंगावर जर टाकाल आताची ही आघवे निर्विण माय मग मी आत्ताचे आताच जे वर सर्व मागितलं ग्रंथासंबंधी ते सगळं मी काय करीन निर्माण करीन प्रगट करीन. माते पांघुरविशील सदैव पांघरून या जगाचं पांघरून कोण आहे जीवाचं पांघरून कोण आहे आलंय पुन्हा वेगळ्या रीतीने जायची वेळ आली चिंतनात. आपण आपलं पांघरून दुसऱ्यावर घालण्याचा सतत प्रयत्न करतो. कुत्र्यावर पांघरून मांजरावर पांघरून पुत्रावर पांघरून नात्या गोत्यावर पांघरून तुला माझ्याशिवाय कोण आहे तुला आमच्याशिवाय कोण आहे. पण आपल्याला कोण आहे याची खबर आपण करतच नाही. आपल्यावरही कुणाचं तरी पांघरून आहे आणि असलं पाहिजे. माते पांघरूविशील सदैव भक्ती करणं म्हणजे काय आपल्या पांघरूणाचीच जाण करून घेणं ज्ञान करून घेणं ओळख करून घेणं आपल्यावर पांघरून आहे. आपण जर दुसऱ्यावर पांघरून टाकतो तो आपला मोह आहे भक्ती नव्हे. आपण दुसऱ्यावर पांघरून टाकतोय ना दोन पैसे पोटाला खात नाही याला राहू द्या त्याला राहू द्या पुढच्या पिढीला राहू द्या हे कोणावर पांघरून आहे पिढीवर पांघरून आहे. पण आपण ज्या भांडवलावर जगतो ते पांघरून आपल्यावर कोणी घातलंय म्हणून ज्ञानोबाराय सारखे संत जीवनाला जीवनाची दिशा जगाला देत असताना आपल्याही पांघरूणाचा आपण शोध घेतला पाहिजे. आपल्यावर सावली कुणाची कुणी झाकलंय आपल्याला. एरवी आपल्यासह आपले नाते गोती ही आपल्याला झाकणारी नाहीत याचा पदोपदी अनुभव प्रत्येकाला येतो. राहती निराळी तुकोबाराचं वाक्य सर्वांना ज्ञात नाही ते पण रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. या पांघरूणाचा बुरखा अंतकाळी फाटत असतो काहीतरी मराठी भाषेमध्ये शब्दच आहे ना की त्याचा बुरखा काय करून टाकीन फाडून टाकीन. तसं जे जे पांघरून वाटलं आपल्याला श्री संत नामदेवरायांनी अंतकाळाचे अभंग लिहिले त्या अभंगामध्ये हे पांघरून कसं होतं आणि हे कसं फाटकं निघालं अगोदर ते पांघरून जर आपल्या डोळ्यापुढे ठेवलं तर मग सद्गुरुरूपी कृपेचं पांघरूनच कसं खरं आहे संतांचंच पांघरून आपल्यावरचं कसं खरं पांघरून आहे हे आपल्याला पटणार आहे. कसा अभंग गिरी महाराज तो नामदेवरायचा अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी शरण तुझशी मी आलो अंतकाळी मी परदेशी. काय शास्त्री बाबा नाही का पाठ मोठा अभंग आहे आणि सतत म्हटला जातो तो अंतकाळाच्या वेळेला स्मशानभूमीत जाताना बहुतेक संप्रदायिक म्हणणारी मंडळी एखाद्या त्या प्रेतासमोर भजन करत चालली आणि त्या ठिकाणी
ती जेव्हा शेवटची क्रिया चालू होते त्यावेळेला जे भजन चालू राहतं त्या भजनातले हे अभंग आहे. आणि ते भजन करत कुणाकडे बरोबर जावं लागतं ज्यांनी जन्मभर भजन केलं नाही. वारकरी संप्रदाय भजनी मंडळींना कोण विठीला धरील याचा उत्तर नाही. पण एक अंतसूत्र आहे वारकरी संप्रदाय सर्वासाठी आहे आणि त्यामुळे तो सर्वसमावेशक आहे. कुणी कसेही असा कसेही राहा कसेही रुसा बसा त्याच्याकरता तो आपला वेळ म्हणा सेवा म्हणा देतच असतो. अंतकाळी मी परदेशी कष्ट झाले त्या मातीशी काहीशी जाणून या मानशी शरण तुझशी मी आलो. मग कोणाकोणाची यादी घेतली. नऊ असक गर्भवासी कष्ट झाले त्या मातीशी तीही निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली. पहिल्याने त्या आईचा नंबर लागला. दुर्दैवाने काही मातांना मुलाचा अंत पाहण्याची वेळ येते शेवट पाहण्याची वेळ येते. पण त्यावेळेला नामदेवराय म्हणतात ती माझा जीवाचा जीव आहे जीवाचा जीव आहे जीवाचा जीव आहे असं जरी म्हणत राहिली म्हणत होती म्हणून काय मुलाच्या जीवाबरोबर आपला जीव तिने दिला असं घडलं का. तीही निष्ठुर झाली कैशी आणि अंती दुरी राहिली. आणखी पुढे कोणाचा सांगता येईल का नंबर नाही आता. हां बहिणा काय बहीण आली बंधू आले कळलं. बहीण बंधू गावचे लोक सर्व सर्व येतात ते आणि एक 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 त्या पत्नीच्या बाबतीत तर त्यांनी काय म्हटलंय नामदेवरायांनी ही तर त्या दरवाज्याच्या पर्यंतच येते. कोण कुठपर्यंत कोण कुठपर्यंत कोण कुठपर्यंत असे टप्पे दिले त्याला. शेवटी हे जमलेले बाहेरचे स्वरे धायरे नातलग लोक तेही येतात बरोबर पण कुठपर्यंत. हा स्मशानभूमीपर्यंत त्या चितेपर्यंत. मृतम शरीरम उत्सृज्य काष्ठलोष्ट समम क्षितौ विमुखा बांधवा यांती गण आले गोत्र आले तीही कैसे मोक लिले त्यांनी सोडून दिले. हे पांघरून आहे प्रपंचाच प्रपंचाच असं हे फाटकं पांघरून विवेकाने वेळीच फेकून द्यावं लागतं आणि सद्गुरु कृपेचं संत कृपेचं देव कृपेचं पांघरून आपल्या अंगावर घ्यावं लागतं आपल्या अंगावर घ्यावं लागतं. त्या अभंगाचा शेवट असा आहे की मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. मग मी एकटाच एक त्या अग्नीबरोबर हा जळू लागलो. या सगळ्याच पांघरून मानतो मनुष्य. घरादाराचंही पांघरून असतं कित्येकांना. घरादाराधिकाचंही पांघरून घेतलं जातं आहे. अरे बाबा पण ते देखील खरं पांघरून नव्हे. तो गजवी इतिहासातला गजनी का गजवी. हा गजनी गजनीचा महमद. गजनी महम्मद महम्मदचा गजनी जो असेल हां हां तो त्यावेळचा राजा
सर्व 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 ठिकाणाहून लूट केली त्याने नाही आणि रत्न जवाहीर मोती काय 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 मिळवलं भरून ठेवलं जमीन तिथे स्वारी करायची आणि तिथून संपत्तीची लयलूट अशा रीतीने केली आणि हे लुटून ठेवलेली संपत्ती ते सैन्य तो संभार हे पांघरून मानलं त्याने आता आपल्याला काही कमी नाही पण जेव्हा ही अंतकालाची वेळ आली तेव्हा या पांघरुणाचा बुरखा काय झाला फाटला आणि ढस ढस रडू लागला तो की हे जर मला आज सोडून जावं लागणार असेल तर मग मी मिळवलंच कशासाठी माझं आयुष्य फुकट गेलं नाही हे मिळवल्या मिळवलं ते बरोबर आलं नाही बरोबर येत होतं ते मिळवलं नाही आणि म्हणून आता बालाजी मंदिरात गेल्याशिवाय गती नाही इलाजच अशा रीतीचा नाही आपणच दुसऱ्यावर पांघरून घालण्यामध्ये आयुष्य घालवतो आणि त्यामध्ये अभिमानही करत असतो मग याला सांभाळलाय त्याला सांभाळलाय त्याला पाहिलंय त्याला जन्म दिला त्याला आमचं मोठं केलंय अमुक अमुक मी केलंय हे केलंय एकीकडे अभिमान एकीकडे तो मोह आणि परिणाम विनाश असा हा मृत्यूलोक आहे पण या मृत्यूलोकामध्ये सुद्धा एक अमर तत्व आहे अनंत तत्व आहे की जे असं पांघरून आपल्यावर पडू शकतं मिळू शकतं माते पांघरूविषयी न सदैवे अर्थात हे पांघरून कुणाला मिळतो पुन्हा सदैव शब्द स्वतंत्र एक 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 शब्द असे मोत्यासारखे वेगळं व्हायला लागलं शब्द सोडता येत नाही याच्यामध्ये तू हा शब्द कुणाला आहे हा शब्द सद्गुरु निवृत्तीनाथांना कृपादृष्टीला आहे कोणता तू म्हणणारे कोण आहे ज्ञानोबा राय मग ज्ञानोबा रायने निवृत्तीनाथाला तू असं म्हणावं का तू म्हणावं का तुम्ही म्हणावं तुम्ही ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवे तुम्हाला सर्वांना या 12व्या अध्यायाचा आणि याच पद्धतीनं समारोप पाहण्याची करण्याची वेळ प्रभूने द्यावी त्याचं या 12व्या अध्यायाचा शेवट आरंभ ही संतस्तवनाने आहे आणि समारोप देखील आत्ता जी मी आपल्या पुढे म्हटलो ती ओवी 12व्या अध्यायाची अखेरची ओवी ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही ऐसे पडविलो स्वामी निवृत्ती देवी हा निवृत्तीनाथांचा संदेश आहे कोणता संदेश आहे तुम्ही संत ओळगावी ती तुम्ही संतांची सेवा करा ऐसे पडविलो स्वामी निवृत्ती देवी असं आमच्या स्वामी निवृत्तीनाथांनी काय केलंय पडविलंय शिकवलंय आम्हाला संत ओळगावी ती किती सुंदर चिंतन आहे हे संतांची सेवा करा तेव्हा तिथे तुम्ही शब्द म्हटलं याकरता ती ओवी आली होती तिथे तुम्ही पण तो तुम्ही शब्द निवृत्तीनाथांच्या मुखात आहे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही किंवा निवृत्तीनाथांनाच तुम्ही स्वामी निवृत्ती देवे आम्ही संत ओळगावी ती ऐसे पडविलो असं आम्हाला शिकवलं अशा रीतीने शिकवलंय तिथे तुम्ही
शब्द आहे निवृत्तनाथाकरता, इथे मात्र तू शब्द आहे, इथे तू आहे। समोरचं नातं किती नाजूक आणि किती जवळचं आहे यावर हे सर्वनाम बदलत चालत, बहुवचनी की एकवचनी। समोरचं नातं आपल्या साध्या संस्कृतीमध्ये सुद्धा वडिलाला तुम्ही आम्ही म्हटलं जातं, मुलाकडून वडिलांना काय म्हटलं जातं, तुम्ही आम्ही। आणि आईला आईला तुम्ही आम्ही का, मग आईला काय म्हटलं जातं, तू। आई तू जेवायला वाढ मला दे, अरे कार्याच्या स्वरूपात आई, याचाच अर्थ आई ही वडिलापेक्षा अधिक जवळची असते, वडील त्या मानाने दूर असतात। मग दूरचं दूरत्व हे तुम्ही शब्दाने दाखवलं जातं, आणि अत्यंत जवळपण म्हणून लहान बालक मुलं मुली आईला तू तू अशा रीतीने म्हणतं। बापाला त्यावेळेला खळाला भूषणही वाटत असेल वेडेपणामुळे, मला तुम्ही आम्ही म्हणतात मुलं, आणि तिला तू म्हणतात, पण खरे ते तिच्याजवळ आहे। घरादारामध्ये सातत्याने अतिशय जीवाने शरीराने जवळ राहणारी कोण, आई। आणि वडील लांब राहत, फार एक कालपूर्वीचा या देशाने अनुभवला की आई सतत घरात आणि वडील जवळजवळ सतत बाहेर। मी गमतीने सांगत असतो त्या पती पत्नीच्या आणि घराच्या बाबतीमध्ये, ते पूर्वीचं कब्बशीचं घर तुम्हाला माहिती आहे का, त्यात बशी कुठे असते, घरी घरात, आणि बिचारा हा कप कप बिचारा बाहेर असतो, त्याचा काम धरलेला असतो त्या घराने, हा त्याचा त्या कपाला कान द्यावा लागतो घराकडे। कळलं का यातलं रहस्य, कळलंच असेल। तुम्ही कुठेही फिरा आमचं ऐका, आम्ही म्हणतो ते ऐका, हे आणा ते आणा, कपडे आणा लत्या आणा, कान अडकलेला। तेव्हा वडील हा दूरचा, आई ही जवळची, हा अतिशय प्रेमाचा संबंध असल्यामुळे ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ रूपी मातेला देखील काय म्हणतात, तू। तू अतुली निस्नेह पल्लवी, आईच आहे ना सत्शिष्याची माता, म्हणजेच सद्गुरु। म्हणून त्या मातीची प्रतारणा, मातीची फसवणूक, मातीचा घात हा किती पापाला कारणीभूत होतो याचंही वर्णन ठिकठिकाणी आलंय। पंचमहापातकी विश्वासघातकी ऐशी अशी नरकी जाणे सदा। तो नरक जन्मानंतर पुढे चार जन्माने यायचा नसतो, असा विश्वासघात हाच नरक आहे, यालाच काय म्हणतात, नरक अशा रीतीने म्हणतात। सद्गुरूंचा विश्वासघात का, तर हे नातं मातेचं आहे, हे नातं आईचं आहे। तू आपुलेनी स्नेह पल्लवे, आपला स्नेहाचा पदर माझ्यावर टाक, पांघुर विशील सदैवे। तर पुन्हा अशा रीतीने जगावर पांघुरून घालणारी ही तीन तत्वे आहेत, एक देव, दुसरे सद्गुरु, आणि तिसरं शास्त्र।
यांचं पांघरून कोणावर आहे? जगावर आहे, आपल्या सर्वावर आहे. आपलं पांघरून मुलाबळावर, आपल्या आपल्या वस्तूवर आहे. आपल्यावर या तिघांचं, यावत जीवन त्रयो वंद्या वेदांतो गुरुरेश्वर आसक्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. भारतीयांची जीवन दिशा या श्लोकामध्ये गोड रीतीने देऊन ठेवलेली आहे. मनुष्याने उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत काय करावं? वेदांत चिंतया कालम नयेत. आत्मानात्मविचाराने काल न्यावा, काळ घालावा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, असा काळ न्यावा. पण या गोष्टीचं मार्गदर्शन करणारे कोण? त्रयोवंद्या, एक शास्त्र, दुसरे गुरु आणि तिसरा ईश्वर. म्हणून या तिघांचंच पांघरून आपल्यावर आहे. अज्ञानाने माणसं संसारातील नातीगोती दूर गेली की मग शोक करत बसतात, दुःख करत बसतात. उपकाराची फेड अपकाराने केली, कृतज्ञपणा केला, अमुक झालं तर मग सर्व त्याबद्दलचा शोक केला जातो, दुःख केलं जातो. पण आपल्यावर ज्यांनी निरपेक्ष पांघरून ठेवलंय, घातलंय, त्याचा आनंद मात्र मानत नाही. म्हणून मनुष्य हा मस्तीत राहिला पाहिजे. का? या तिघांचं पांघरून त्याच्यावर आहे. सामान्य, नाशवंत, साधारण हे आप्त नातेवाईक, जवळचे दूरचे यांनी घात आघात विश्वास काहीही करत याची चाड नाही. जे पांघरून दूरच होऊ शकत नाही असं पांघरून आमच्या मस्तकावर आहे, अंगावर आहे. माते पांघर विसील सदैवे. काल परवा बोलून गेलो की त्याच पांघरूणाने मनुष्य खऱ्या अर्थाने जगून आहे, जिवंत आहे. इतर पांघरुण नव्हे, पण अर्थात ह्या पांघरुणाची जाणीव होते कुणाला? सदैवी. ही जाणीव कुणाला होते? दैववानाला. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. जीवनामध्ये हे पांघरुण मिळायला दैव लागत नाही, हे पांघरुण कळायला दैव लागत. समर्थाचं हे पांघरून मिळायचा प्रश्नच राहिलेला नाही, ते मिळालेलंच आहे. सूर्याचा प्रकाश मिळायचा आहे का कळायचा आहे? सूर्यप्रकाशाने मी जगतो हे कळायचं आहे का मिळायचं आहे? मिळायचा प्रश्न केव्हा सुटलेला आहे? प्रकाश मिळून चुकलेला आहे. तसं वेदशास्त्र आणि संतांचं आणि ईश्वराचं पांघरून जीवाला मिळून चुकलेलं आहे. त्याशिवाय काय एवढा देह चांगला मिळाला? त्याशिवाय का मृत्यूलोकी जन्म मिळाला? त्याशिवाय काय एवढं सगळं जग पाहता आलं? त्याशिवाय काय दिसेल ती वस्तू कळण्याची शक्ती आली? ही सगळी देवाची, सद्गुरूंची पाठीमागे काय आहे? कृपा आहे हा त्याचा. पण ती कृपा कळत नाही, दैव जर नसेल त्याला दुर्दैवी म्हणतात. दुर्दैव की हे आमचं आम्हाला काय होत नाही, कळत नाही, पण ते दुर्दैवी ठरतात. आणि जो दैववान आहे तो माते पांघरविशील सदैवी. म्हणून याचा अर्थ
तुमच्या स्नेहाचा पल्लव पदर आमच्या मस्तकी आहे हे आम्हाला कळू द्या, एवढंच भाग्य एवढंच दैव आम्ही तुमच्या जवळ काय करतोय मागतोय. आणि अशा रीतीचं जर आम्हाला कळलं की आमच्या पाठीमागे ही शक्ती आहे, तर आताची हे आघवी निर्वीण माये सगळ्या सामग्रीनिशी हा ग्रंथ मी आताच काय करीन निर्माण करीन निर्माण करीन. ये विनविनीय साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी अशी ज्ञानराज माऊलींनी विनम्र भावाने विशाल विचाराने विश्वाकर्ताच विनंती केली. त्यावेळेला सद्गुरु निवृत्तीनाथ यांनी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी फार केलं नाही, फक्त ज्ञानोबरायांच्याकडे डोळे भरून काय केलं पाहिजे. गुरुकृपेचे हे दोन तीन प्रकार आहेत, एक दृष्टीने पाहणं, दुसरं हाताने स्पर्श करणं आणि तिसरा शक्तिपात करणं. काय करणं शक्तिपात, असे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये. त्यापैकी हा दृष्टिक्षेप ज्याला म्हणतो, कसा असतो दृष्टिक्षेप, तो कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले. सिद्ध पुरुषांना हे देण्याकरता कृती करावी लागत नाही, सहज रीतीने फक्त तिकडे पाहिजे असा हात ठेवला मस्तकी, प्रसाद देऊनी केली सुखी. हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊनी की फार भावपूर्ण आणि गोड भोव्यानी हे चिंतन आहे. तर अशा रीतीचा हा प्रसाद देऊनी केले सुखी असाच दृष्टिक्षेप हे असो दिठिवा जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशिष. 10वा अध्याय. हे असो दिठिवा जयावरी झळके, त्यांचा दृष्टिक्षेप दृष्टिपात मिळावा नसतो. अवलोकिनी गुरुकृपा दृष्टी, गुरुकृपेच्या दृष्टीने तिकडे पाहिलं. ये विनविनीयसाठी संतांना दुसरं काहीच नको आहे, देवाला शरणागती पाहिजे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम ये विनवणीयसाठी. जीवनामध्ये परमार्थाचं जे खरं भांडवल आहे विनवणी विनंती विनम्रता या गोष्टीला आपण पारखे होत चालतो. उलट अभिमान मान्यता प्रतिष्ठा हे परमार्थाच्या विरोधी गोष्टी आहेत. यासाठी येथे परमार्थ लुप्त होतो नाहीसा होतो, नवे नवे परमार्थ क्षेत्र सुद्धा दूषित होऊन जाते. याने परमार्थालाच कमीपणा येतो उणेपणा येतो. संसारी वृत्तीच्या अशा मन याने परमार्थात राहण्यापेक्षा मग संसारच जीवे भावे करा, परमार्थाचं क्षेत्र दूषित करत बसू नये. आपल्याला स्थान आपल्याला मान आपल्याला धन आपल्याला अमुक ही संसारी वृत्ती आहे आणि आपण कुणाच्या तरी आहोत, कुणा गुरूंची कृपा आपल्याला पाहिजे, कृपादृष्टी पाहिजे आणि याकरता अत्यंत नतमस्तक होण्याची गरज आहे. म्हणून विनवणीयेसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी आणि मग कृपादृष्टीने पाहून वाणीतून वाक्य काय बोलले अनुग्रह कोणता केला म्हणे गीतार्थीशी उठी न बोले बहु.
ज्ञानोबा आता गीता अर्थ सांगण्याकरता उठी, न बोले बहु, फार बोलू नको, जवळजवळ दोन चातुर्मास बोलू लागला, हेच काय बोलू लागला, नमनाचं स्तवनाचंच बोलू लागला की नाही, न बोले बहु, गीतार्थीशी उठी, लवकरात लवकर म्हण आता श्री भगवान उवाच असं म्हण, आणि पुढे काय म्हण मग, श्री भगवान उवाच याच्या पुढे काय म्हण, एवं सतत युक्त आहे, अर्जुन वाचितो का पहिल्याने, बर मग अर्जुन वाचित, एवं सतत युक्त आहे भक्तास्त्वाम परिउपासते ए चाप्यक्षरम व्यक्तम पेशांके योग वित्तमाहा, असं लवकर काय कर म्हण, लवकर म्हण, गीतार्थीशी उठी न बोले बो, पण मग आत्तापर्यंत जे बोलणं ऐकलं ते ती त्या निवृत्तीनाथांना त्यांचीच स्तुती होत होती म्हणून आवडत होतं का, नाही, हे सिद्धांत भाषण होतं, हे संतांचं स्तवन होतं, आणि जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर महाराज गीता ग्रंथ बोलता बोलता संतांच्या बद्दल बोलतात, तुमच्यातले काही श्रोते मला कधीतरी म्हणतच असतील हे मधून मधून संतांचं काढ, संत धामाचं कळलं की तुम्हाला गाणं म्हणून दाखवलं गेलं, आमच्या ग्रामीण भागातल्या लहान मुलांनी गाणं केलं तिकडे, आता एकची करायचं संत धामाला जायचं, कुठं अभंग येतो, अभंग काव्य केले त्यांनी, आता एकची करायचं आणि संत धामाला, तेव्हा ही गोष्ट हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे, तुम्ही आम्ही यातून उदास अलिप्त असे जरी राहिलो तरी ज्ञानेश्वरीचा तो गाभा आहे, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची शेन करीशी आणि निराळी बोल बोलशी सनागर, निवृत्तीनाथादी संत श्रोत्यांना सुद्धा गीतेची कथा तर आवडणारीच, पण गीता कथा बोलता बोलता संतांचं स्तवन जर ज्ञानोबाराय करू लागले तर ज्ञानोबाराय म्हणतात की पुढची कथा बाजूला जाते, पण निराळी बोल बोलशी सनागर असं हे संतांचं स्तवन एक प्रकारचं, संत हा भागवत धर्मातील अध्यात्माच्या विश्वातील शिगेचा बिंदू आहे, तो देवाच्या संबंधी काहीही केवढंही कसंही जरी झालं तरी देवाच्या नंतरचा शब्द शिल्लक राहणारा शब्द कोणता, संत शब्द, भागवत धर्म मंदिराचं शिखर देव आहे तर कळस संत आहे, आणि कळसा प्रति काही आणि काही काज नाही, आणि म्हणून ही जी संत धामाची संकल्पना सुवर्ण संकल्पना आहे, श्रेष्ठ संकल्पना आहे, आपल्या चव्हाणबाई मगाशी म्हटल्या अण्णा मी प्रयत्न चालू आहे माझा सारखा, श्री संत बहिणाबाईची सेवा आम्हाला मला करायची मागच्या वर्षापासून सांगितलं, एरवी आम्ही देखील उशिरा का होईना त्या कल्पनेपर्यंत आलो होतो, पण आमच्या डोक्यात त्यांनी घातले की बहिणाबाई, कारण रूढ संतामध्ये ती नावं काही मागे पडत चालतात, ही बहिणाबाईची सेवा आहे, तेव्हा येऊनवण्यासाठी अवलो केले गुरुकृपादृष्टी ते गीतार्थीशी उठी न बोले बहु, आणि असं ज्ञानोबा निवृत्तीनाथांनी म्हटल्यावर अत्यंत नम्रपणाने ज्ञानेश्वर महाराज तेथ म्हणजे अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर जी जी महाप्रसाद, जी जी
महाप्रसन्न। महाराज आपण हा माझ्यावर काय केला, महाप्रसाद दिला, मला महाप्रसादच दिला। जी जी शब्द दोनदा आहे, तर जी शब्द महाराज या अर्थाने येतो आणि जी शब्द अत्यंत आदरवाचक होकारार्थी पण येतो। पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या माणसाने लहान माणसाला हाक मारल्यानंतर काय म्हटलं जायचं, हा जी जी म्हटलं। आता तो शब्द बहुतेक तितका ऐकायला येत नाही, सगळेच सारखे झाले, सगळेच सारखे, कोणी कोणाला जी म्हणायचं। आता जी म्हणायला कोणीही राजी नाही। जी आणि जी म्हणजे महाराज। आपण गणेश जी जसा श्री शब्द जेवढा महत्वाचा आहे तेवढा जी शब्दही महत्वाचा आहे। ज्याची आज्ञा शिरसा वन्य मानली जाते त्याला काय म्हणतात, जी जी जी। ज्ञानोबाराय म्हणतात माझ्यावर आपण कृपादृष्टीने पाहिल्याने आणि मुखातून सांगितलं की गीतार्थीशी उठी तत्पर हो, गीता गीतेचा अर्थ सांगण्याकरता, मग महाप्रसाद हा काय झाला, महाप्रसाद जो स्वतः सेवन करून वाटला जातो त्याला काय म्हणतात, महाप्रसाद। नुसता प्रसाद आपल्याला मिळतो तेव्हा प्रसाद, आपल्याला मिळतो तो प्रसाद आणि आपण दुसऱ्याला वाटतो तेव्हा तो काय होतो, महाप्रसाद होतो। एखादं कार्य केलं, आनंद झाला, परिपूर्णता झाली, मग परिपूर्णता झाल्याचं द्योतक काय, की सर्वांना आनंदाच्या भरामध्ये काय वाटणं, प्रसाद वाटणं। पण तो नुसता प्रसाद राहत नाही तेव्हा, तो महाप्रसाद, तेथ जी जी महाप्रसाद। म्हणून साविया झाला आनंद तत्क्षणी, ज्ञानोबारायला खूप मोठा काय झाला, आनंद झाला। आणि आता निरोपीन प्रबंध, मी आता कशाचं निरूपण करीन, प्रबंधाचं, प्रबंध निरूपीन। याच्यामध्येच गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही आले। निरूपीन हे काय आहे, ज्ञानेश्वरी, आणि प्रबंध गीता। हा गीतारूप जो प्रबंध माझ्या पुढे आलेला आहे त्या प्रबंधाचं मी काय करीन, निरूपण करीन। कळलं, धर्म निरूपण, गीता निरूपण विस्तार, त्याचा काय करीन मी विस्तार केला। आता निरोपीन प्रबंध अवधान दीजे, आपण मात्र सर्वजण काय करा, लक्ष द्या, मी आता या गीता प्रबंधाचं काय करीन, निरूपण करीन, विस्तार करीन। अशा रीतीची ह्या ओव्या आपण या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत आणि उद्या नवरात्राच्या निमित्ताने पहिल्या माळेला अर्जुन उवाच असा जो भक्तीविषयक विचारलेला गोड प्रश्न आहे, भक्तास्वाम परियुपासते, त्या भक्तीविषयक प्रश्नाची चर्चा विचार ठीक आहे। तर असा अवधान दिजे याविषयीचं अधिक काहीसं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये करण्याचा प्रयत्न। कायमी पामरे बोलावी उत्तरे, तरी विश्वं भरे बोलविले पुंडली कवरे, श्री ज्ञानदेव तुका। पुंडली कवरे श्री ज्ञानदेव या प्रपंचरूपी जात्याचे हे दोन खुलते आहेत, जीव आणि शिव प्रपंचाचे। पुढे काय हो,
लावणीपाची बोटे तू येरेवा विठ्ठला असा ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ज्ञानेश्वरी झाली आणि त्यानंतर सर्व संतांनी अभंग केले. सर्व संतांनी अभंग महाराष्ट्रामध्ये भजनाचा प्रकार पद्धती खूप खूप वाढलेल्या आहेत. पण भजनं अनेक असले, भजनी मंडळ अनेक असले, भजनातली माणसं अनेक असली, तरी अभंग मात्र सगळ्या भजनामध्ये एखादा दुसरा, सगळ्यांचा मिळून एक अभंग पाठ. प्रत्येकाने एक एक स्वतंत्र ठेवा, काय हरकत आहे का? नाही, सगळ्यांचा मिळून अभंग एकच. वस्तुत एवढी मोठी संपत्ती आहे, ती खजिना आहे, तो तसाच राहतो. आणि आपण आयुष्याचे आयुष्य एखाद्या दुसऱ्या अभंगावर आपली गुजरान करत राहतो. साधू संतांनी करून ठेवलेला जो सुकाळ आहे, भरून ठेवलेला जो खजिना आहे, त्याची लूट करता आली पाहिजे, पण नाही घडत. ते शतकाचे शतक चालली, तेच अभंग त्याच ओव्या तेच वाङ्मय तेवढंच. अर्थात हे सोडावं असं नाही, पण बाजूचं राहावं असं एक प्रकारे नाही घडलं पाहिजे. असो म्हणून ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वही हो दिया जगा. अशी ही ब्रह्मविद्याच सुख देऊ शकते, विपुल सुख प्राप्त होऊ शकते. तेव्हा ब्रह्मविद्येचा सुकाळ आणि सुखाची घेव देव या दोन गोष्टीचा अधिकच काही चिंतन उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरदे.